बारा पेरे येतात मित्रांनो, बघा 5 ते 6 पेरे तिकडे सुद्धा दिसत आहेत. बघा हाताने पकडलं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी सनील पेडी एस पेडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतोय. तर आता मी या खाडीच्या दिशेने जात आहे, कारण मित्रांनो आपला आता 15 ते 20 मिनिटाचा प्रवास आता चालत करायचा आहे. त्यामुळे बघत राहा, आपले व्हिडिओ बघत असतो तर नक्की सबस्क्राईब देखील नक्की करा. आता मी चालत जात आहे आपल्या खाडीच्या दिशेने, तुम्हाला दाखवतो जेवढे शक्य होईल मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे खाडीत जाण्याचा मार्ग आहे, ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. बघा आता आपल्या चिखल आहे, चिखलातून आपल्या जायला लागणार आहे. आता बघा 5 मिनिट चालण्याचा आता कच्चा रस्ता लागलेला आहे. 2 ते 3 मिनिटं चालल्यानंतर बघा आता मला गाव लागलेला आहे, तो आता पार करायचा. तो पार केल्यानंतर बघा आपल्या आता खाडी दिसायला लागलेली आहे. बघा मित्रांनो खाडीचा व्ह्यू, बघा इकडे आपल्या वड्या सुद्धा लागल्या दिसत आहेत, इकडे सुद्धा तुम्हाला वड्या दिसत आहेत. फायनली आपल्या खाडीच्या इथे आलेला आहोत. आता आपले इथे सुद्धा वड्या दिसत आहेत. अजून आपला बघा इथे मँगो स्ट्रीट दिसत आहेत, त्यामुळे आपल्या वड्यांसुद्धा लाटांचे प्रमाण इथे कमी होत असते मँगोजमुळे. बघा मित्रांनो आपल्या खाडीला पूर सुद्धा आलेला दिसत आहे, कारण पुराचं सर्व पाणी हे आपल्या खाडीमधून जात असतो. तोच आता पाणी सर्व पुराचं पाणी आज समुद्रामध्ये जात आहे. बघा इकडे बघा मित्रांनो काही सीन झालेला आहे, इकडून पुराचं पाणी येत आहे आणि इकडे बघा भरती सुद्धा लागलेली आहे, त्यामुळे आता पाणी तुंबलेलं आहे. बघा मित्रांनो गर्दी बघा, तिकडे गर्दी बघा, गेल्या टायमापेक्षा जास्त गर्दी दिसत आहे. आता बघूया तिथे जाऊन, मग जवळ गेला दाखवतो काय सीन आहे ते. बघत राहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो बघताय फायनली आपल्या तिथे आपल्याला यायचं होतं, लोकेशन पण आता आलेलं होत. मग आता पेरे दाखवतो मित्रांनो, एका पाठोपाठ एक एक पेरे असे लागलेले आहेत मित्रांनो. बघा मग दाखवतो काय मावळा येते तुम्हाला दाखवतो. तिथे जाऊनच बघा वरती एक पेरा दिसत आहे. बघा खाली बघा मित्रांनो, लागोपाठ 3 पेरे येत आहेत. तिकडे पुढे एक आलेला आहे, तर बघूया तिथे जाऊन. बघा मित्रांनो चिमणी मिळालेले आहेत इकडे. बघा मित्रांनो या पेऱ्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 चिमणी आलेल्या आहेत. चिमणी बघा मित्रांनो,
चिमण्याची साईज सुद्धा बघू शकताय. चांगल्या साईजचे असे चिमणे आलेले आहेत या पेऱ्यामध्ये. मित्रांनो तिकडे बघा, आता पाठीमागून एक पेरा आलेला आहे. तिकडे बघा मित्रांनो, जिराटचे आपल्याला सबस्क्रायबर आहेत, पेऱ्याला आलेले आहेत. तर बघूया ह्या पेऱ्यामध्ये चिमणी जास्त येण्याची शक्यता आहे, कारण पाऊससुद्धा नेमका टायमावर आलेला आहे. तर बघूया या पेऱ्यामध्ये चिमणी कशा बघा. बा बा बघा मित्रांनो, चिमणी बघा, चिमणी भरलेल्या आहेत, भरपूर प्रमाणात चिमणी दिसत आहेत मित्रांनो या पेऱ्यामध्ये. जवळजवळ 35 ते 40 चिमणी दिसत आहेत मित्रांनो. पाठीमध्ये पेरे बघा, एकदा 3 ते 4 पेरे गेले बघा मित्रांनो. तर कोणला येईल ते बघूया, आता आपण बघणार आहोत. इकडे तर बघूया कौले ब्रदर्स काय कमाल करतात ते. बघा कौले ब्रदर्स तिथे दिसत आहेत, कामच काढलं रे. बघा कौले ब्रदर्स लागले तर वलगन तुम्हाला बघायला मिळत आहे मित्रांनो. बघा साईड, बघा सुपर साईड.
बघा मित्रांनो, त्या साईडला पेरे बघा, बाबा पेरे बघा, दुसरे अजून पेरे येत आहेत मित्रांनो, बघा पेरे लाय, पेऱ्यांची तिकडे लाईन लागलेले आहे, तिकडून जवळजवळ 10 ते 12 पेरे येत आहेत मित्रांनो, बघा इकडे सुद्धा दिसत आहे तुम्हाला 5 ते 6 पेरे तिकडे सुद्धा दिसत आहेत बघा. मित्रांनो बघा, अजून एक पेरा आलेला आहे, कारण पेरा मारण्यासाठी नंबर लावा लागत आहे. बघा कवले ब्रदर्स यांचा पुन्हा एकदा पेरा आलेला आहे, पाऊस सुद्धा जोरात पडत आहे, त्यामुळे आता त्यामध्ये चिमणी आणि शक्यता जास्त आहे, तर बघूया. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा काम काढलेलं आहे कवले ब्रदर्स यांनी चिमण्यांचा. भेटले काय? दाखव दाखव, चिमणा पकडला? हाताने पकडला मित्रांनो, हाताने पकडला ना, हातचे पकडा. बघा मित्र, हाताने पकडलाय चिमणी, सुद्धा लागलेली आहे बघा, उदान बघा कसली लागलेली आहे मित्रांनो. मित्रांनो इथे एक दिसत आहे, 4-5 दिसत आहे मित्रांनो या पेऱ्यामध्ये. चला तर मित्रांनो, आपण आता घरच्या दिशेने निघत आहोत, कारण आता थोड्याच वेळातच कालोख होणार आहे आणि आपला चालत सुद्धा जायचं आहे.
बघा मित्रांनो, इथे कांडाला लावत आहेत आणि इथे पूरसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे एकदा इथून चिमणीसुद्धा मोठ्या प्रमाणात चढू शकतात. मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. आपल्यासोबत दादा होता, तो सुद्धा बाजूच्या गाव मधला होता, त्यामुळे तो गेलेला आहे. इथून 5 ते 10 मिनिटाचा प्रवास हा माझा असणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ इथेच एंड करतोय. आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कशाप्रकारे गावामधून खाडीमध्ये जाण्यासाठी कसा प्रवास करून जावा लागतो, यामुळे व्हिडिओचं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. भर पावसात मी हा कंटेंट शूट करण्यासाठी खास गेलो होतो. चला तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.